नमस्कार मुलांनो, परिसर अभ्यास भाग एक, इयत्ता पाचवी, पाठ बारावा, सर्वांसाठी अन्न या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला, काय करावे बरे? कुंडीतील रोप वाढत नाही, काय केलं पाहिजे? उत्तर आहे, रोपाला भरपूर सूर्यप्रकाश मिळावा अशी व्यवस्था करावी. कुंडीत सेंद्रिय खते घालावीत. रोजच्या रोज शक्यतो सकाळी रोपाला पाणी घालावे. मुळातली माती मोकळी करावी. रोपावर कीड अथवा परजीवी नाहीत याची खात्री करून घ्यावी. या सर्व बाबी व्यवस्थित केल्यास रोपाची वाढ होईल. पुढील प्रश्न, प्रश्न दोन, जरा डोके चालवा. घरामध्ये अन्नधान्याचा साठा कशासाठी केलेला असतो? उत्तर, रोज रोज बाजारात जाणे टाळता यावे म्हणून घरामध्ये एकदम अन्नधान्य आणून ठेवतात. काही पदार्थ ठराविक हंगामातच मिळतात, त्यांना टिकवून व पुरवून वापरावे लागतात. आयत्या वेळी दुकाने बाजार बंद असेल तर गैरसोय होईल म्हणूनही अन्नधान्याचा साठा केलेला असतो. घरात पाहुणे येणार असतात. याच्या व्यतिरिक्तही काही कारणे असू शकतात, ती तुम्ही विचार करून लिहायचे आहेत. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न तिसरा, चूक की बरोबर ते सांगा, चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा. या ठिकाणी पहिलं वाक्य पहा, शेती करण्याची फक्त एकच पद्धत आहे. आता हे विधान चूक आहे का बरोबर आहे? तर हे विधान चूक आहे. आणि बरोबर विधान कोणतं आहे? शेती करण्याच्या अनेक पद्धती आहेत. पुढील आकडा पहा, आपला भारत देश शेती प्रधान आहे. उत्तर बरोबर. यानंतर पुढील प्रश्न, सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढत नाही. हे विधान चूक आहे. आणि दुरुस्त विधान आहे, सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढते. आपण पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. सुधारित बियाणांच्या वापरामुळे कोणकोणते फायदे होतात? याचं उत्तर, सुधारित बियाणे अधिक पीक देतात. सुधारित बियाणांची पिके झपाट्याने वाढतात. ही पिके किडीला बळी पडत नाहीत. काही प्रकारची बियाणे कमी पाण्यातही भरघोस पीक देतात. पुढील प्रश्न, सिंचनाच्या सुधारित पद्धती कोणत्या, त्यांचे फायदे कोणते? उत्तर, ठिबक सिंचन व तुषार सिंचन या सिंचनाच्या सुधारित पद्धती आहेत. आता याचे फायदे पहा. आधुनिक सिंचनामुळे पिकांच्या मुळांना आवश्यक तेवढेच पाणी मिळते. पाण्याची बचत होते. उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करता येतो. पुढील प्रश्न पाहूया. ठिबक सिंचन पद्धतीचे वर्णन करा. उत्तर पहा, ठिबक सिंचन पद्धतीत पिकांना थेंब थेंब पाणी देण्यात येते. अशा सिंचनात छिद्रे असलेले पाईप वापरतात. या छिद्रातून पिकांच्या मुळांना पाणी मिळते. उपलब्ध पाण्याचा योग्य व पुरेपूर वापर केला जातो. पुढील प्रश्न, कोणकोणत्या कारणांमुळे वाढत्या पिकाचे नुकसान होते? उत्तर पहा, वाढत्या पिकांवर कीड पडू शकते. काही पिकांना रोग लागू शकतात. जमिनीची पिके जोमाने वाढत नाहीत. अपुरे पाणी मिळाल्यास पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. पुढील प्रश्न, पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कोणते उपाय योजतात? उत्तर, कीड व रोगजंतूची लागण थांबवण्यासाठी पिकांवर कीटकनाशके फवारण्यात येतात. बियाणे देखील पेरण्या अगोदर
त्यावर औषधे चोळून घेतात. पुढील प्रश्न पाहूया. जमिनीचा कस कशामुळे कमी होतो? उत्तर, जमिनीत जास्त प्रमाणात रासायनिक खत मिसळल्यास आणि पाण्याचा अतिवापर केल्यास तिचा कस कमी होतो. पुढील प्रश्न, आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या पद्धतीत कोणते बदल झाले आहेत? उत्तर, आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे सुधारित बियाणे वापरण्यात येते. जलसिंचनाच्या आधुनिक पद्धती वापरण्यात येतात. योग्य प्रमाणातली सेंद्रिय खते वापरून उत्पादन क्षमता वाढवतात. कीटकनाशकांचा सुयोग्य वापर करून पिकांची सुरक्षा करण्यात येते. पुढील प्रश्न, कोणकोणत्या पद्धतीने धान्य टिकवता येते? उत्तर, धान्य साठवणीच्या जागी कीटकनाशकांचा फवारा मारतात. कडुनिंबाचा पाला वापरून धान्य टिकवता येते. संरक्षक रसायने धान्यात मिसळून ठेवतात. अशा रसायनांच्या वासाने धान्याला कीड लागत नाही. साठवणीच्या जागी हवा खेळती ठेवतात. पुढील प्रश्न, शेतीसाठी पाणी कोठून उपलब्ध केले जाते? उत्तर पहा, भारतातली बहुतेक शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पावसाबरोबरच नदी, तलाव व विहिरी यातील पाण्याचा उपयोग केला जातो. नद्यांवर धरणे बांधून आणि पावसाचे पाणी अडवून केलेल्या पाणीसाठ्यातूनही शेतीसाठी पाणी वापरले जाते. पुढील प्रश्न, जोड्या जुळवा. या ठिकाणी अ गट आणि ब गट असे दोन गट दिलेले आहेत. आकडा एक आहे दमट हवेतील धान्य साठा, दोन आहे कोरड्या हवेतील धान्य साठा आणि तीन आहे धान्य साठ्यात औषधे ठेवणे. ब गटामध्ये पहा, धान्याला बुरशी न लागणे, कीड मुंगी न लागणे आणि बुरशी लागणे. आता आकडा एक अ गटातील दमट हवेतील धान्य साठा असेल तर काय होतं? याचं उत्तर आहे बुरशी लागणे. आकडा दोन कोरड्या हवेतील धान्य साठा, उत्तर आकडा अ धान्याला बुरशी न लागणे आणि अ गटातील शेवटचा आकडा धान्य साठ्यात औषधे ठेवणे, याचं उत्तर आहे कीड मुंगी न लागणे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.